नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू बिल्डिंग एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजपासून आपल्या युट्यूब चॅनलवरती पोलीस भरतीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत आपण सगळेच आनंदात असताल की पोलीस भरतीची एवढी मोठी भरती, भरती आपल्या महाराष्ट्रात आप होत आहे आणि हां मग आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम सुरू करत आहोत म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो सगळ्यात आधी सांगतो परीक्षा कधी होईल आरक्षणाचं काय होईल अशा पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटणार नाही आणि भेटलं तर ते एकदम ऑथेंटिक असेल म्हणजे तसं सांगितल्यानंतर ते तसं होईल असं जेव्हा समजेल तेव्हाच सांगितलं जाईल उघच काहीतरी म्हणजे वाऱ्यावरच्या बातम्या मी तुम्हाला सांगणार नाही आपला जास्तीत जास्त जो संबंध आहे तो कशावरती असेल तर जो लेखी परीक्षेमध्ये शंभर मार्काचा सिलेबस आहे त्यामध्ये आणि त्यातल्या त्यात गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती आपला फोकस असेल ओके okay. uh, जेव्हा नंतर परीक्षेची तारीख येईल त्याच्यानंतर आपण uh, मग uh, म्हणजे क्वेश्चन पेपर घ्यायचे म्हणजे uh, पेपर सराव प्रश्नपत्रिका घ्यायच्या का नाही ते तेव्हा बघूयात म्हणजे आधी हे तरी आयोगाला ठरू द्यात म्हणजे मा शासनाला ठरू द्यात uh, की परीक्षा नेमकी कशी होणार आहे लेखी होणारी आहे की ऑनलाईन होणार आहे कोण घेणार आहे ह्याचं अजून काहीच त्यांनी डिक्लेअर केलं नाही किंवा तसं सा सांगितलं नाही फक्त परीक्षेची म्हणजे घोषणा केली मग त्याच्यानंतर लगेच थोडा वाद म्हणजे आरक्षणाचा वाद निर्माण झाला त्याच्या आधी एक त्यांनी म्हणजे परीक्षा परीक्षा कधी होईल काय नाही हे तरी जाहीर करायला पाहिजे होतं आणि ह्या विषयाबद्दल मी तुम्हाला बोलणार नाही फक्त एकच सांगण मित्रांनो जेव्हाही परीक्षा होईल परीक्षा अशी झाली पाहिजे की ती ट्रान्सपरन्सी पारदर्शकता असली पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे आयोग जसं एम पी एस सी म्हणजे परीक्षा होते त्याच्यानंतर मुलांकडे कार्बन कॉपी असते म्हणजे त्यांनी काय उत्तरं दिलेत नेमकं म्हणजे नंतर कन्फ्युजन नको किंवा दुसऱ्यांवर ते आरोप नको की मी उत्तर बरोबर लिहिलं होतं माझं नाव का आलं नाही अशा पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना कार्बन कॉपी द्यावी मग ती ऑफलाईन हो की ऑनलाईन हो फक्त विद्यार्थ्यांना ती कॉपी भेटावी जसं म्हणजे निवडणुकांमध्ये आता व्ही व्ही पॅट मशीनचा वापर करतो आपण त्याच पद्धतीनं मुलांच्या म्हणजे परीक्षेची म्हणजे आता काय मित्रांनो पोलीस भरती आधी थोडक्या दिवसांमध्ये तयारी करून मुलं वर्षय त्या परीक्षा द्यायची पण आता वर्षानुवर्ष मुलं तयारी करतात मग मिलिटरीची असो पोलीस भरतीची असो त्यामुळं त्या असं काहीतरीच परीक्षा घेतो म्हणून म्हणणं आणि मग काहीतरी हे दुसऱ्या गोष्टी क्लिअर न करणं तर त्याच्याबद्दल थोडंसं जर क्लिअर झालं तर बरं होतं बाकी परीक्षा होईल ज्यांनी म्हणजे जे ज्यांचं वय बाँड्रीवर आहे त्यांची मी माफी मागतो ते म्हणतील की मास्तर तुम्हाला काय समजतं मला समजतं मित्रांनो वय बाँड्रीवर असणं धाकधूक चालू असते कधी होईल आपण वया त्याच्यात बसू का नाही त्याच्यावर शासन एखादा निर्णय घेईल तो घेईल तर ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण बोलणार नाहीत ओके आतापर्यंत पूर्ण ऐकलं असताल ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलणार नाहीत परीक्षेचा जो शंभर मार्कांचा अभ्यासक्रम आहे त्याबद्दल तुमची कोणतीही शंका असेल मित्रांनो त्याबद्दल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला नक्की मदत करेल ओके तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत तर जी गुणांची विभागणी आहे म्हणजे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे शंभर मार्कांची परीक्षा असते नव्वद मिनिटं वेळ असतो आणि त्यामध्ये चार विषय आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान आता जी आरमध्ये तर असं सांगितलेलं आहे की प्रत्येक विषयावरती पंचवीस पंचवीस मार्कांचे म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न विचारायचे पण जर तुम्ही पेपर बघताल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की कुठल्या विषयावरती जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत कुठं बुद्धीमताचे जास्त प्रश्न आले कुठं मराठीचे जास्त आलेत कुठं सामान्य ज्ञानाचे जास्त प्रश्न आलेत ओके तर अशा पद्धतीनं कमी जास्त होऊ शकतं पण आपण सगळ्या विषयांना समान न्याय द्यायचा म्हणजे सगळ्या विषयांचा इक्वल अभ्यास करायचा आहे ओके असं ग्रहित धरून चालू नका बरेच मुलांचे म्हणजे मी बोलतो मित्रांनी बऱ्याच मित्रांना मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की नेमकं कोणत्या विषयाला जास्त प्रश्न येतात प्रश्न जास्त कमी हे कुणीच सांगू शकत नाही ते तिथं पेपर आल्यानंतर तसं तुम्हाला दिसेल कदाचित ह्या वर्षी तशी थोडी इम्प्रुव्हमेंट होईल पंचवीस पंचवीस सांगितलेलं तर पंचवीस पंचवीसच प्रश्न येतील अशी आपण अपेक्षा करूयात पण सध्या तरी आपण हेच मान्य करायचंय की मराठीचे पंचवीस प्रश्न आपले गणिताचे पंचवीस बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस आणि ज्ञानाचे पंचवीस ओके हे झालं मार्क डिस्ट्रीब्युशन आता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल मग ह्याच्यात नेमकं वेगळं काय मित्रांनो तर आता बघा ह्याच्यामध्ये जो मराठी विषय आहे समजून घ्या मराठी विषय पुस्तकांची यादी सांगतो आधी मराठी विषय बघा मराठी हा असा विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं त्याला इनपुट देताल जेवढं इनपुट देताल तेवढं तुमचं आउटपुट निघेल म्हणजे काय जेवढा जास्त अभ्यास करताल तेवढे जास्त मार्क पडतील पंचवीस पैकी पंचवीस पण पडतील पंचवीस पैकी ट्वेंटी टू प्लस म्हणजे बावीस पेक्षा जास्त गुण घेणं तर मराठीमध्ये सोपं आहे म्हणजे जेवढं आउटपुट इनपुट देताल तेवढं आउटपुट निघेल पण तेच आता जो सामान्य ज्ञान विषय आहे सामान्य ज्ञानामध्ये तुम्ही जेवढं इनपुट देताल तेवढे मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये भेटतीलच असं आपण सांगू शकत नाही कारण काय म्हणजे त्यांना सिलेबस व्हास्ट आहे कुठलाही प्रश्न विचारू शकतात त्यामुळं सामान्य ज्ञानाचा भरोसा नाही की नेमकं किती मार्क म्हणजे थोडंसं तिथं लक फॅक्टर जे आहे ना ते थोडंसं मॅटर करतं बाकी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यामध्येही तुमचं मेहनत आणि तुम्ही परीक्षेमध्ये किती शांततेनं पेपर सोडवतात ह्याच्यावरती तुमचे गुण म्हणजे ठरतात समजून घ्या म्हणजे अभ्यास करून परीक्षेमध्ये गेलात तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मध्ये मार्क पडतीलच असं नाही सगळ्यात मेन गोष्ट काय आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी तर तिथं परीक्षेमध्ये तुम्ही किती शांततेनं पेपर सोडवताल ओके तर हे चार विषय जे आहेत मराठी जेवढं इनपुट द्याल तेवढं आउटपुट सामान्य विज्ञानाचं सांगता येत नाही थोडंसं लक फॅक्टर करतं आणि गणित आणि बुद्धिमत्तावरती कोणता म्हणजे काय तिथं परिणाम करणारा असेल तुमचा अभ्यास तुमची प्रॅक्टिस हे तर महत्वाचंच आहे पण परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा एखादं गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणीचं काही सोडवत असताल तेव्हा तुमचं डोकं किती शांत आहे ह्याच्यावरती ते ठरतं त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण नंतरही बोलू पण एक मार्क्स डिस्ट्रीब्युशन सोबत ही एक गोष्ट ही महत्वाची आहे ते सांगतोय आणि हे एक गोष्ट अजून एकदा वाक्य रिपीट करतोय की सगळ्या विषयांना समान न्याय द्यायचा आहे सगळ्या विषयांचा अभ्यास इक्वली करायचा आहे एकाला जास्त वेळ मग बघू आणि हां अजून एक आता सामान्य ज्ञान जो विषय आहे ह्याच्याबद्दल मी जेव्हा सेपरेट व्हिडिओमध्ये बोलन तेव्हा म्हणजे बोलन त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर सामान्य ज्ञान विषयाचं कसं आहे माहिती का एखादा मुलगा काय आता मुलांना जेव्हा बोललो तो काय म्हणे की मी थोडेच दिवस अभ्यास केलो सामान ज्ञानाचे आणि मला पंचावन्न मार्क पडले ओके आणि हा म्हणजे त्या मित्र सांगत होता त्याच्या की बाबा माझा मित्र असा असं तो वर्षापासून अभ्यास करतो आणि त्याला काय म्हणे की ते बहात्तर काहीतरी मार्क पडले होते पण त्याचं सिलेक्शन से झालं नाही ओके तर हा पंचावन्नवाला म्हणत होता की मी थोडेच दिवस अभ्यास केलो पण काय असं माहिती का मित्रांनो तुम्ही पंचावन्न मार्क घेण्यासाठी जर पन्नास दिवस अभ्यास केला रोज आठ तास अभ्यास करत असताल ओके तर तुम्हाला पंचावन्न मार्क पडले असतील तर तुम्हाला ह्या पंचावन्नपासून जर समजा पंच्याहत्तरपर्यंत जायचं असेल तर तिथं एवढाच अभ्यास करावा लागतो एवढाच अभ्यास करावा लागतो पंचावन्न मार्कापासून फक्त वीस मार्क जेव्हा तुम्हाला वाढवायचे असतात जेव्हा फक्त वीस मार्क वाढवायचे तेव्हा सुद्धा तुम्हाला तेवढाच अभ्यास करावा लागतो जेवढे तुम्ही हे पहिले पंचावन्नसाठी घेतलेले आहेत मग नंतर पंच्याहत्तरपासून जर तुम्हाला पंच्याऐंशीवर जायचं असेल तर तुम्हाला तेवढाच म्हणजे पंचावन्न मार्क मिळवण्यासाठी जेव्हा तुम्हाला सहजतेने पंचावन्न मार्क भेटले तेवढेच मा तेवढंच तुम्हाला हे दहा मार्क वाढवण्यासाठी अभ्यास करावा लागतो म्हणजे एक लेवल असते समजून घ्या पन्नास मार्क साठ मार्क तिथंपर्यंत मुलगा सहज पोहोचतो पण मिरिटपेक्षा जेव्हा दहा पंधरा मार्क कमी असतात तेव्हा असं समजू नका की मी तेव्हा थोडाच अभ्यास करून म्हणजे तेवढे मार्क घेतले होते तर थोडा जास्त करून करतो तसं नाही तुम्हाला नंतर ह्या पन्नास साठ मार्काच्या नंतर जेव्हा मार्क्स वाढवायचे असतात ना फार मेहनत घ्यावी लागते त्यामुळं असं थोडंसं अंधारात वगैरे राहू नका की मी तेव्हा एवढा अभ्यास केलो होतो मग आता एवढं करतो व्यवस्थित अभ्यास आहे त्याच्यानंतर बऱ्याच मुलांचा सा सामान्य ज्ञान का सामान्य ज्ञान जो विषय त्याच्याकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन वेगळा आहे जो पॉल म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिटी आहे समजा राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे तर ह्या विषयांबद्दल ते असं म्हणतात की तो विषय सोडून टाकू दोन तीन प्रश्न तर येतात पण असं सोडून जमणार नाही मित्रांनो सगळ्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल ओके आता हे झालं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि तुमचे विषय समजून घ्या ह्याच्यानंतर आपण काय बघूयात हो मित्रांनो पुस्तकांची यादी जे मुलं नवीन अभ्यास आहेत त्यांच्यासाठी एखादी परीक्षा आली किंवा आपण लहानपणी पण बघा आता आठवीमधून मुलगा दहा नववीला गेला तर तो म्हणजे नवीन पुस्तकं आणायचं म्हटलं की थोडंसं आनंद असतो त्यामुळे पुस्तकं नेमकं कोणती घ्यायची हा एक मोठा म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा एक आणि क्युरिसिटीचा प्रश्न असतो तर सगळ्यात आधी तर एक वाक्य सांगेन जास्त पुस्तकं जमा करून ठेवू नका जास्त पुस्तकं आणून तुम्हाला जास्त मार्क पडणार नाहीत जेवढे कमी पुस्तकं वाचताल तेवढेच जास्त मार्क पडतील हे झालं पहिलं वाक्य मग आता बघा मराठी विषय आहे मराठीसाठी बाळासाहेब शिंदे ओके आता मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक का वाचायचं आणि आता मराठीसाठी अजून एक पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं ओके okay. तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तक आणि म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक चांगलंच आहे त्याच्याबद्दल चा मला काही म्हणणं नाही पण बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ते पोलीस भरतीसाठी जास्त उपयुक्त पडत म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे जेवढी माहिती झाली त्याच्यानंतर लगेच ते, ते लगे नमुना प्रश्न संच म्हणून त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे ते प्रश्न जर सोडवलात तुम्ही एखादा छोटा टॉपिक केलात आणि त्या टॉपिक नंतर जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करतात तेव्हा तुमचा जास्त फायदा होऊ शकतो आणि पोलीस भरतीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट पुस्तक आहे एवढंच मी सांगन एखाद्याला त्याच्यापेक्षा जास्त जाऊन जर मोरा पुस्तक वापरायचं असेल तर वापरा पण बाळासाहेब शिंदे मला म्हणजे जर तुम्ही म्हणताल की एकच पुस्तक सांगाल सर तर बाळासाहेब शिंदे मराठीसाठी ओके त्याच्यानंतर गणित आता बघा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे सगळे व्हिडिओ म्हणजे तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो मी आपल्या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे ओके त्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे कुणाला व्हिडिओ बघायला आवडत नसेल तर ते पुस्तकांची या नावंही सांगन मी गणितासाठी तर बघा गणिता सगळेसाठी तर सगळ्यात आधी तर बेसिक टू बिल्डिंगचे व्हिडिओ त्याच्यानंतर मग आता बऱ्याच मुलांचा काय प्रश्न असतो की सर आम्ही व्हिडिओ तर बघितलं आता व्हिडिओमध्ये आपण काय पूर्ण पन्नास शंभर गणित घेऊ शकत नाही फक्त एक कन्सेप्ट समजून देतो समजून घ्या मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस कुठून करायची तर प्रॅक्टिस कुठून करायची मित्रांनो तर प्रश्नसांचे जे असतात मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तेही पुस्तकांची नावं मी सांगणार आहे तर मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यामधून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे एक टॉपिक समजून घ्या आणि ते टॉपिकचे जे प्रश्न आहेत ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतून सोडवा ते बेटर राहील यापेक्षा जर गणितासाठी तुम्हाला वाटत असेल की सर एखाद्या पुस्तकाचं नाव सांगाच तुम्ही ओके तर मग आपलं सतीश वसेसरांचं सा पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे पु, म्हणजे भरतीपासून पूर्ण यू पी एस पर्यंत बँकिंगचीही मुलं वापरतात बऱ्याच शॉर्ट ट्रिक्स वगैरे आहेत तर ते पुस्तक तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मला एक पुस्तक आवडतं ते म्हणजे अभिनव प्रकाशनाचं आणि अजून एक गोष्ट कोणीच आपल्याला ॲडव्हर्टाईज करायला काही म्हणजे दिलेलं नाही किंवा मला पुस्तक फुगट भेटलेलं नाही आहे फक्त जे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे तर गणितासाठी सतीश वशे सरांचं सा पुस्तक अभिनव प्रकाशन आणि आता त्याच्यानंतर एक गोष्ट सांगतो मित्रांनो आणि बुद्धिमत्तेचं पण आधी सांगू देतो बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपले व्हिडिओ बघा आणि आपले व्हिडिओ बघितल्यानंतर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकातूनच त्याची प्रॅक्टिस करा बुद्धिमत्तेसाठीचं पुस्तक मी तुम्हाला सांगणार नाही कारण मला असं एक पर्सनली वाटतं बुद्धिमत्ता चाचणी हा विषय पुस्तकातून शिकायसारखा नसतोच कन्सेप्ट असतात कन्सेप्ट जर तोंडी समोर माणूस बसून सांगितला तर व्यवस्थित लवकर समजतात कमी वेळमध्ये जास्त कसं तुम्हाला म्हणजे तिथं सॉल्व करता येईल हे सांगता येतं बऱ्याच वेळा जेव्हा मी एखाद्या ग्रुपवर किंवा कुठं काही म्हणजे एक्सप्लेनेशन देत असतो समजून लिहून दे जेव्हा असं सांगितलं जातं तर लिहून देण्यामध्ये एखाद्या पेपरचं अनालिसिस वगैरे तर बुद्धिमत्ता चाचणीचं जेव्हा आपण एक्सप्लेनेशन देतो ना तेवढं व्यवस्थित लिहिता येत नाही गणिताचं तरी कसं फार्म वगैरे लिहिता येतं पण बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तकातून अभ्यास करावा असं मला वाटत नाही त्यामुळे मी त्याचं तुम्हाला पुस्तक सांगणार नाही पण एवढं नक्की सांगेन आपल्या म्हणजे यूट्यूब चॅनलवरची तुमचा पूर्ण सिलेबस गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा मी व्यवस्थित घेईन आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका वापरू शकता ओके आता गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं अजून एक सांगतो आता गणिताचं असं समजून घ्या मी काही नावं सांगितली एखादा मुलगा लगेच म्हणतो सर मी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरतो ते पण पुस्तक बेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही आधीपासून एखाद्या पुस्तकातून एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर तुम्ही तेच पुस्तक वापरा नवीन पुस्तक वापरू नका आता समजा एखादा विद्यार्थी एक टॉपिक आहे आपलं पर्सेंटेज शेकडेवारी टॉपिक आहे समजून घ्या आता शेकडेवारी टॉपिक त्यांनी जर समजा पंढरीनाथ सरांच्या पुस्तकातून केलं आणि समजा मी मी व्हिडिओ शिक व्हिडिओमध्ये शिकवतोय शेकडेवारी तर काय होतं माहिती का, हो का? कुठंतरी मेथड चेंज होऊन जातात आणि सगळ्यात जास्त घोळ मुलं काय करतात माहिती का करता म्हणजे जे वेडी असतात ना ते काय करतात एक पुस्तक घेणार समजा फॉर एक्झाम्पल पंढरीनाथ सरांचं पुस्तक आहे ते घेतलं जशाचा तसा म्हणजे ब मी मुलं खरंच बघितलेलं मित्रांनो पोलीस भरतीच्या त्या मेहनत करणाऱ्या मुलांना सॅल्यूट आहे आपला डायरेक्ट थे त्यांना ते पुस्तकातले पूर्णच्या पूर्ण न्युमरिकल पाठ असल्यासारखे आहेत समजून घ्या फार्म्युले वगैरे सगळं तर अशीही काही अभ्यास करणारी मुलं आहेत तर तसा जर तुमचा एखाद्या विषयाचा अभ्यास झाला असेल ती म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो तर तुम्ही नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही किंवा एखादा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल तर त्याचे मी माझ्या पायावर दगड घालून घेतो पण खरं सांगतो तर त्या टॉपिकबद्दल तुम्ही माझेही व्हिडिओ बघू नका कारण काय मित्रांनो एखादा टॉपिक क्लिअर आहे ना मग नको अजून त्याच्यात कन्फ्युजन करून घ्यायला बरेच माझे मित्र असतील काय करतो माहिती का दोन पुस्तक घेऊन येतात अरे ह्याच्यात हे असं दिलंय ह्याच्यात असं दिलंय मग नेमकं काय कोणतं सोपं जाईल काय करू असं तर एक पुस्तक आधीच घेताना विचार करून घ्या तसं तर तुम्हाला पुस्तक गणित आणि बुद्धिमत्ता चा चाचणीसाठी घ्यायची गरज नाही म्हणतोय मी पूर्ण सिलेबस कवर करून देणार आहे तुम्हाला जर तुम्ही घेतलाच घेतलाच तर एकाच पुस्तकाला फॉलो करा दुसरं पुस्तक घेऊन मग मेथड म्हणजे स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका त्याच्यात तुम्ही तुम्हाला वाटेल की मी दोन पुस्तकातून अभ्यास करते पण तुमचा तुम्ही वेळ वाया घालवता आणि नंतर कन्फ्युज होतात त्यामुळे एकच पुस्तक जेही वापरलं असेल पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक मी सांगितलं नाही लिस्टमध्ये नाही आहे पण ते तुम्ही आधीपासून वापरलेलं आहे ते पुस्तक पण बेस्ट आहे अजून कोकिळा प्रकाशन भरपूर पुस्तक आहेत मराठीमध्ये म्हणजे पोलीस भरतीसाठी किंवा ह्या भरतीच्या ज्या एक्झाम्स होतात त्यासाठी बरीच पुस्तके अव्हेलेबल आहेत त्याच्यामुळे जेही पुस्तक आधी वापरत असाल तर, तर ओके आहे जर पुस्तक तुम्हाला सध्या घ्यायचं नसेल तर आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला काहीच घ्यायची गरज पडणार नाही ओके जरी घ्यायचं असेल तर सतीश सरांचं पुस्तक आहे किंवा अभिनव प्रकाशांचं त्या दोन्हीमध्ये तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या बुद्धीमत्ता चाचणीचं तर पुस्तक घ्या मी असं बिलकुल म्हणणार नाही व्हिडिओमधूनच अभ्यास करा जास्तीत जास्त त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान सरांसाठी ह्याच्यासाठी मी विषयासाठी मित्रांनो एक भुतेकर सरांचं पुस्तक आहे नोबेल पब्लिकेशनचं औरंगाबादचं पुस्तक आहे माझा आणि कोणत्याच पुस्तकाची मी नावं सांगतोय त्यांचा काहीच संबंध नाही मास्तरला ना पुस्तक फुगट दिलाय वाटतं असा विचार करू नका ओके ते जे पुस्तक आहे खरंच बेस्ट आहे मित्रांनो त्या पुस्तकामध्ये एवढी व्यवस्थित मांडणी केलेली आहे मी जेव्हा पुस्तक बघितलं खरं सांगतो तुम्हाला एवढी व्यवस्थित मांडणी केलेली आहे सगळ्या विषयांची की म्हणजे एकदम टेबलमध्ये सगळं व्यवस्थित तर त्यामुळं जर तुम्ही आतापर्यंत ज्ञानाचा अभ्यास केला नसताल पहिल्यांदाच भरतीला उतरत असताल तर डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक वापरा बिनधास्त वापरा आता काही लगेच मुलं कमेंट करतील त्यांनाही लगेच उत्तर देऊन टाकतो काही मुलं असं म्हणतात की सर मग तात्याचा ठोकळा आम्ही वापरतो ओके तर तात्याचा ठोकळा जर वापरला तर जमणार नाही का तर चालतं मित्रांनो तात्यांचा ठोकळा पण त्या पुस्तकाला पण चॅलेंज नाही आहे पण तात्याचा सा ठोकळान सतीश ते आपलं नोबेल पब्लिकेशनचं सा पुस्तक सामान्य ज्ञानासाठी जर दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर तात्यांचा ठोकळ्या जर तुम्ही आधीपासून वाचला असाल तर तुम्हाला चेंज करायची गरज नाही त्याच्यावरतीच फोकस ठेवा पण ह्या पुस्तकामध्ये नोबेल पब्लिकेशनमध्ये काय आहे थोडंसं हे जे पुस्तक तुम्हाला दिसतंय तर थोडंसं सुटसुटीत दिलेलं आहे व्यवस्थित टेबल वाईज दिलेलं आहे आणि पोलीस भरतीच्या सिलेबससाठी जेवढी माहिती पाहिजे सफिशियंट दिलेली आहे तात्याच्या ठोकळ्यामध्ये पण आय थिंक दोन ठोकळे आहेत म्हणजे एक पी एस आय वगैरेसाठी आणि एक पोलीस भरतीसाठीचा सा पण असतो तर एखादा पुस्तक आधीपासून वापरत असाल तर तेच वापरा नका चेंज करू ब जर तुम्हाला नवीन पुस्तक हवं असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के एकच पुस्तक सांग म्हणताल तर मी सांगतो कारण कसं आहे मास्तर व्हिडिओ बघितला आणि तू अजून कन्फ्यूज करतो आहे मला असंही काही मुला म्हणतात तर मी तुम्हाला एकच पुस्तक म्हणजे नक्कीच सांगेन नोबेल पब्लिकेशनचंच पुस्तक डोळे झाकून तुम्ही घ्या ओके आता ह्याच्यानंतर काय मित्रांनो आता समजा आपलं जे सामान्य ज्ञान विषय आहे स सामान्य ज्ञानामध्ये एकूण दहा विषय आहेत बघा इतिहास भूगोल मग भूगोलमध्ये अजून ते प्राकृतिक भारताचा महाराष्ट्राचा आणि इतिहासमध्ये पण समाजसुधारक मी टाकलेला आहे कुणी कुणी समाजसुधारकला सेपरेट देतं पण आपण इतिहासाला पण म्हणजे इतिहासामध्ये समाजसुधारक दिलेले आहेत मग महा भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यानंतर संबंधित जिल्ह्याची माहिती राज्यशास्त्र व पंचायत राज अर्थशास्त्र सामान्य विज्ञान आता हे सगळं जाऊ द्या हे का सांगतोय तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात सायन्स घेऊयात ओके okay. सायन्स घेतलं म्हणजे विज्ञान जर घेतला समजून घ्या ओके okay. अजून एक सगळ्यात आधी फरक सांगून देतो मित्रांनो सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे काय असतं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे काय असतं मित्रांनो जी के जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो हे झालं सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान म्हणजे काय तर जनरल सायन्स सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे जे आहे आपलं ते येतं सामान्य विज्ञानमध्ये आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज ह्याच्यामधला एक पार्ट आहे सामान्य विज्ञान जो की परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो सामान्य विज्ञान सामान्य ज्ञानामध्ये सामान्य विज्ञान येतं तर सामान्य ज्ञानामध्ये हे दहा विषय आहेत इतिहास भूगोल वगैरे तर आता ह्याच्याबद्दल थोडंसं मी ह्याच्याबद्दल तसं तर जास्त तुम्हाला मी आपल्या ह्याच्यामध्ये बोलणंच म्हणजे सामान्य ज्ञानाचा जो अभ्यास कसा करायचा हा आपला व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये बोलनच अजून एक सांगतो माहितीचे व्हिडिओ फार कमी असतील मित्रांनो आपल्या ह्याच्यावरती जास्तीत जास्त शिकवण्यावर फोकस करेल पण सुरुवातीला ह्याही गोष्टी सांगाव्या लागतात तितक्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळं सांगतोय तर सामान्य विज्ञान जे आहे त्याच्यासाठी आता बरेच जण काय सांगतात सहावी सातवी आठवी नववी दहावी यांची क्रमिक पुस्तकं वा वाचा ओके okay, त्याच्यानंतर कोलते सरांचं पुस्तक ही काही जण सजेस्ट करतात कोलते सरांचं पुस्तक बेस्ट आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही मी तर म्हणतो मराठीमध्ये विज्ञानासाठी ते पुस्तक सगळ्यात भारी आहे कुणी कुणी काय सांगतात राज्यशास्त्रासाठी सेपरेट पुस्तक सांगते राज्यशास्त्रासाठी आपलं कोळंबे सरांचं पुस्तक ओके okay, कोळंबे सरांचं पुस्तक सांगितलेलं आहे मला काय म्हणायचं माहिती का मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीचाच अभ्यास करत असता ओके okay, तर हे तुम्हाला बिलकुल परवडणारं नाही क्रमिक पुस्तकं वाचा क्रमिक पुस्तकं वाचून त्याची नोट्स काढा ही गोष्ट तुम्हाला परवडणार नाही आपलं नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक असेल सामान्य ज्ञानचं किंवा तात्याचा ठोकळा असेल तर यांनी काय केलेलं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींच्याच नोट्स आहेत तुम्ही नो, नोट्स काड़ा नोट्स काढत बसायची गरज नाही तुम्ही नोट्स काढायची बिलकुल गरज नाही आहे काही काहीच म्हणजे हे मोठी मोठी पुस्तकं वाचायची पण गरज नाही जेवढं त्या म्हणजे एखादं सामान्य ज्ञानाचा एखादा ठोकळा म्हणा समजून घ्या तात्याचा असेल किंवा तो नोबेल पब्लिकेशनचा असेल त्याच्यामध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढं सफिशियंट आहे माझ्यावर विश्वास ठेवा तेवढंच तुम्ही व्यवस्थित पाठ करा दहा पुस्तकं वाचून तुम्ही नोट्स काढताल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काहीच म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे तुम्ही जर हे जरी क्रमिक पुस्तकं वाचायला घेतलात ना तर क्रमिक पुस्तकं का वाचायची असतात ती एक आधी सांगतो जे बेसिक कन्सेप्ट असतात था, ती कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी क्रमिक पुस्तकं वाचायची असतात ओके पण तुम्ही जर पोलीस भरतीसाठी ही पुस्तकं वाचून कन्सेप्ट क्लिअर करत बसताल मी सांगतो मित्रांनो तुम्हाला ह्या सामान्य विज्ञानालाच तुम्हाला दोन महिने वेळ लागेल सामान्य विज्ञानालाच तुम्हाला दोन महिने वेळ लागेल जे की आपल्याला परवडत नाही त्यामुळं जी पुस्तकं आपल्याला आहेत समजून घ्या आता नोबेल पब्लिकेशनचं असेल तर हीच पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचा तुम्हाला कन्सेप्टवरती कोणताच प्रश्न विचारला जात नाही विज्ञानाचा वगैरे एखादा प्रश्न असला तर सोडून द्या पण आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये राज्यशास्त्र असेल ओके okay, त्याच्यानंतर इको अर्थशास्त्र इकॉनॉमी ह्या दोन विषयाच्या ज्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता राज्यशास्त्रचाही तुम्हाला सांगतो सहावी सातवी आठवी नववी दहावीच्या पुस्तकामध्ये आहे आणि बारावी राज्यशास्त्रचं पुस्तकही चांगलं आहे हे मलाही माहिती आहे पण मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही काहीच वाचू नका त्याच्या नोट्स बिट्स काढण्याच्या वाहनगडीत पडू नका तुम्ही फक्त स्ट्रेट फॉरवर्ड एक पुस्तक घेतलंय ना त्यालाच फॉलो करा तेच पाठ करा तुमचे मार्क जाणार नाहीत नोट्स काढण्याच्या ना फंद्यात पडू नका आता काय सांगतो हो तुम्हाला मित्रांनो ही जी पुस्तकं आहेत आता हे नोबेल पब्लिकेशनचं पुस्तक असेल तर त्याचा ठोकळा असेल हे काय केलेली मित्रांनो ह्या ज्या एक्झाम्स आहेत ना भरतीच्या त्यांची एक परीक्षेची नस ओळखलेली आहे नस ओळखलेली आहे म्हणतो तुम्ही नस ओळखलेली म्हणजे काय नेमकं कोणत्या टॉपिकवरती कोणत्या पार्टवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच पार्टवरती त्यांनी फोकस करून ही पुस्तकं काढलेली आहेत त्यांनी त्या क्रमिक पुस्तकांची नोट्स काढलेले आहेत मग ते तुम्ही त्या मास्तरांना एखादं काम केलेलं आहे त्याच्यात तुम्ही अजून कशाला तुमचं डोकं लावताय जिथं डोकं लावायचंय तुम्हाला तिथं शंभर टक्के लावा पण जे काम त्यांनी करून दिलेलं आहे तुम्हाला नोट्स काढून दिलेले आहेत मग तुम्ही कशाला नोट्स काढायच्या फन्यात पडताय त्यामुळं एवढंच सांगन तुम्हाला की आ, आ, हे म्हणजे क्रमिक पुस्तकं वाचून नोट्स वगैरे काढणं ह्या गोष्टीत पडू नका कोणत्याच गोष्टीच्या नोट्स काढायची गरज नाही तुम्हाला आपलं चालू घडामोडी असता समजूया चालू घडामोडीचं चा पुस्तक सध्या तरी घेऊ नका कारण त्या चालू घडामोडीनंतर ब तुम्ही जेव्हा म्हणजे परीक्षा येईल तोपर्यंत बंद होऊन जातील त्या चालू घडामोडींना सध्या राहू द्या त्या बंद होतील तुमच्या परीक्षा पण त्याच्याबद्दल विषय नाही जेव्हा परीक्षेची पर। तारीख येईल तेव्हापासून तुम्ही चालू घडमोडीचा अभ्यास करा आत्ता सध्या फोकस थेरॉटिकल म्हणजे सामान्य ज्ञानचं जे पुस्तक आहे नोबेल पब्लिकेशन ह्याच्यावरती फोकस करा ओके आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो थोडीशी तुम्हाला आवडणार नाही हां त्याच्या आधी एक संबंधित जिल्हा आपण आता बघा संबंधित जिल्हा जो असतो त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट बुक घ्यावं लागेल समजून घ्या ओके तर कारण काय ह्या ज्या ठोकळ्यांमध्ये म्हणजे नोबेल पब्लिकेशनचा बुक असेल किंवा ता ताद्याचा ठोकळा असेल त्यामध्येही जिल्ह्यांवर माहिती दिलेली आहे ही जिल्ह्यावर माहिती दिलेली आहे पण ती माहिती पुरेशी होणार नाही तुम्हाला त्या जेही संबंधित जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताल समजा पुण्यात भरलात मुंबईत भरलात अमरावती भरलात नांदेड भरलात त्या त्या जिल्ह्याचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक पुस्तक घ्यावं लागणार आहे तर मी काय म्हणतो ते तुम्ही आत्ताच जिल्हा निवडणार नाही आहेत जिल्ह्याची निवड आपण व्यवस्थित करावं लागते कारण काय असतं मित्रांनो बऱ्याच वेळा समजा एकशे बहात्तर मार्क आहेत एखाद्या मुलाला आणि एखाद्याला आहे ते एकशे अडुसष्ट हा एकशे अडुसष्टवाला मुलगा लागून गेलेला आहे आणि एकशे वाला लागला नाही का जिल्हा निवड चुकली कास्ट वाईज जागा असतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून फॉर्म भरायचा असतो तो तु तेव्हा भरताल त्याच्यानंतर ते जिल्हा निवडचं पुस्तक तुम्ही घेताल पण सध्या तरी तुम्हाला जिल्हा निवड निवडीचं पुस्तक किंवा चालू घडामोडी जे की परीक्षेपर्यंत बंद होऊन जातील त्याचंही पुस्तक सध्या घेऊ नका तर सध्या ही जी पुस्तकांची यादी तुम्हाला दिलेली त्याच्यावर फोकस करा त्याच्यानंतर बघा प्रश्नसंच ओके okay, तर एक तुम्हाला पंधरा हजार जम्बो भारती प्रकाशनचं एक पुस्तक आहे मित्रांनो पुणे भारती प्रकाशन पुणेचं तर हे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी दोन हजार सोळापासून दोन हजार सोळा सतरा अठरा ह्या तीन वर्षांच्या पेपरचं टॉपिक वाईज पेपर वाईज टॉपिक वाईज पेपर ॲनालिसिस दिलेलं आहे टॉपिक वाईज पेपर ॲनालिसिसमुळं तुम्हाला काय होईल आता जे मी मागं तुम्हाला, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचं सांगितलं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आता समजा एखाद्या दिशेवरच्या टॉपिकवरचा प्रश्न असेल हाँ? ओके किंवा सरळ व्याज चक्रवाढ चक्रवाढ व्याज असेल समजून घ्या ओके किंवा शेकडेवारी असेल हे कोणतंही टॉपिक असेल तर त्याच्या टॉपिक वाईज त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे मग तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला तुम्हाला तो टॉपिक समजला तर त्या टॉपिकचे मागे जे पोलीस भरतीमध्ये उदाहरणं विचारली गेलेली आहेत ती प्रश्न दिलेले ती व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा त्यामुळं ही दोन पुस्तकं म्हणजे प्रश्नसंचित दिसतंय हे एक पंधरा हजार जम्बोवाला झाला त्याच्यानंतर जे दोनशे बासष्ट मेघा भरती आहे हे कुठलं नोबेल पब्लिकेशनचं आहे पुन्हा एकदा सांगतोय नोबेल पब्लिकेशनच आहे म्हणून मला कुणी काही ॲड म्हणजे ऍडव्हर्टाईज करायला दिलेलं नाहीये म्हणजे कुणी सांगितलेलं नाही किंवा पु, पु, पुस्तक मला फुगड दिलेलं नाही आहे पण जे बेस्ट आहे ते बेस्टच आहे आता तुम्ही म्हणताल की दोन प्रश्नपत्रिका संशयची पुस्तकं का घ्यायची जम्बोमध्ये टॉपिक वाईज दिलेलं आहे मित्रांनो आणि जे दोनशे बासष्ट मेगा आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठराचे जे पेपर आहेत ते पेपर त्यांनी सोडून दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी काही सराव प्रश्नपत्रिका संचही दिलेले आहेत ओके त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणताल की सर आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे आता हे टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो आपलं टी डॉट मी स्लॅश बेसिक टू बिल्डिंग आणि तसंच फेसबुक पेज पण आहे आपलं फेसबुक पेज आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही आधी सबस्क्राईब करून घ्या ओके चॅनल यूट्यूबचं सबस्क्राईब करायचं का नाही ते तुम्ही ठरवा फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या पोलीस भरतीच्या मुलांना शेअर करताल व्हिडिओ आवडला तुम्हाला पुढचे दोन तीन व्हिडिओ बघा वाटलं सबस्क्राईब करा नका करू फक्त व्हिडिओ शेअर करताल एवढी तुम्हाला रिक्वेस्ट आहे ओके त्याच्यानंतर ही दोन जी म्हणजे आपलं प्रश्नसंच आहेत ते तुम्हाला घ्यायचीच आहेत बाकीची दोन पुस्तकं घ्यायची नाहीत अजून एकदा लिस्ट व्यवस्थित वाचून घ्या मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे सगळ्या विषयांना आपल्याला समान म्हणजे महत्त्व द्यायचं आहे त्याच्यानंतर ही पुस्तकं आणि हीच पुस्तकं वाचा एखाद्या वेळेस अजून एक सांगतो समजा आता मी पूर्ण मित्रांनो जास्तीत जास्त आता छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात तर छत्तीस जिल्ह्यातमध्ये जे कुणी मित्र आहेत कुणी मित्र शिक्षक आहे कुणी मित्र पोलीस आहे तर त्यांना फोन लावून बोलण्याचा प्रयत्न केला तिथली जे विद्यार्थी आहेत समजून घ्या आता एक विदर्भातला विद्यार्थी आहे तर वा, वा तो तिथं कोणतं तरी एखादं पब्लिकेशन असेल किंवा तिथं एखादा क्लास असेल तर तिथलं पुस्तक वाप वापरतो एखादा औरंगाबादचं असेल किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रातला बारामतीमध्ये मला एखादा म्हणजे भरपूर मुलांनी सांगितलं की सह्याद्री अकॅडमीचं ठोकळा आहे बाबा पोलीस भरतीसाठी तो बेस्ट आहे तर आधीपासून तुम्ही एखादा ठोकळा वाचत असाल तुम्हाला ते आवडलं असेल तर तुम्ही ते वाचा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही कारण छत्तीस जिल्ह्यात पोलीस भरतीचे जिल्ह्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे तयारी करून घेणारे क्लासेस असतात तर त्यांनी चांगली पुस्तकं काढलेली असतील तर वापरा पण बेस्ट ज्यांना क्लास लावणं जमणार नाही समजून घ्या किंवा जे कन्फ्यूज आहेत त्यांच्यासाठी तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवून हीच पुस्तकं घ्या जास्त पुस्तकं वाचण्याच्या फांद्यात पडू नकाच एकच दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा एक एक वेळा वाचा हे सक्सेस झालेल्या लोकांनी बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो दहा पुस्तकं वाचू नका नोट्स वगैरे काढण्याची काहीच गरज नाही अजून एक शेवटी जाता जाता तुम्हाला सांगतो की टेलिग्राम चॅनलवरतून नोट्स डाउनलोड करणे व्हॉट्सअपवरती नोट्स येतात ते नोट्स त्याच्यानंतर म्हणजे अजून कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने जे नोट्स भेटतात समजून घ्या जनरल सायन्सचे सामान्य विज्ञानाचे सांगतो आहे तुम्हाला मी तर माझं वैयक्तिक मत आहे त्या नोट्सच्या नादाला लागू नका कारण काय होतं आपण एखादी पी डी एफ वाचली समजून घ्या आपण जेव्हा अभ्यास रिवाईज करूयात ओके okay, जेव्हा रिवाईज करणार आहोत तेव्हा ते आपल्याकडे असतंच असं नाही एकदा वाचून सोडून देऊन ते लक्षात राहत नाही त्यापेक्षा जे पुस्तकं आहेत मित्रांनो ही आता नोबेल पब्लिकेशनचं असेल समजून घ्या ता ठोकळा असेल ती पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचा आणि अजून एक तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो मी जेही तुम्हाला पी डी एफ येईल व्हॉट्सअपवर नोट्स नोट्स येतील तर तुम्ही जी ती ज्या विषयाची नोट्स असेल ज्या विषयाची पीडीएफ असेल ते त्या पुस्तकांमध्ये अवेलेबल आहे का नाही बघा त्या पुस्तकांमध्ये सगळं दिलेलं मित्रांनो रिपीट करतोय त्या पुस्तक छापणारे म्हणजे पुस्तक ज्यांनी काढले त्यांनी नस पकडलेली परीक्षेची ओके त्यामुळं तुम्हाला जास्त दुसरीकडे डोकं लावायची गरज नाही दहा इकडं बघ तिकडं बघ बघत बसू नका जी पुस्तकं आहेत तीच व्यवस्थित वाचा व्हॉट्सअपच्या नोट्स एकदा वाचून एक नंतर रिव रिव्हिजनला नसेल तर काय उपयोग होत नाही त्यामुळं पुस्तकच व्यवस्थित वाचा त्यावरती काही भर देऊ नका अजून तुम्हाला परीक्षेच्या म्हणजे अभ्यासक्रमाबद्दल जर काही शंका असेल तुम्ही कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल नेक्स्ट व्हिडिओ आपला असा असेल की सामान्य विज्ञान जो विषय आहे सामान्य विज्ञान हा विषय सामान्य ज्ञान सॉरी हा मीच चुकलो जनरल नॉलेज जी के सामान्य ज्ञान जो की पंचवीस मार्काला विचारला जातो ज्यामध्ये दहा विषय आहेत इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे ह्या सगळे जे दहा विषय आहेत त्या दहा विषयांचं सा सामान्य ज्ञानामध्ये कसं नेमकं अभ्यास करायचं कशाला किती वेळ द्यायचा ह्याबद्दल तुम्हाला मी बोलणार आहे सा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्यावरती आपला जास्त फोकस असेल सामान्य ज्ञान कामापुरतं तुम्हाला मी सांगेन जास्त करून तर तुम्ही म्हणजे पुस्तकातूनच वाचून तो क्लिअर करा हां एखादा मुलगा असेल त्याला सामान्य विज्ञान आहे सायन्स आहे समजून घ्या फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे ह्याच्यामध्ये त्याला एखादी गोष्ट आडली समजून घ्या आप म्हणजे समजली नाही आणि त्याला वाटलं की नाही मला हे कन्सेप्ट समजून घ्यायचे मला तुम्ही कमेंट करा किंवा मॅसेज करा नंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण देईन तर मी तुम्हाला नक्कीच ती कन्सेप्ट समजून सांगेन मित्रांनो पण पूर्ण सगळ्या कन्सेप्ट समजून घेत बसण्यापेक्षा तुम्हाला जेवढं विचारतं पोलीस भरतीवरती आणि हे जे मी सांगतोय हे मी पोलीस भरतीच्या पेपरचं अॅनालिसिस करून तुम्हाला सांगतोय असंच वरच्या वर सांगत नाही त्यामुळं बिनधास्त विश्वास ठेवा जी पुस्तकं वाचणार आहेत एकदा निवडल्यानंतर त्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आणि जास्तीत जास्त मुलांना आपला हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा फक्त शेअर करताल आणि पुढची चार व्हिडिओ तुम्ही बघताल आणि अजून एक दोन तीन व्हिडिओ जास्तीत जास्त इंट्रोडक्टरी असतील त्यानंतर आपण सरळ सिलेबसला सुरुवात करूयात चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद